हाँ बघा कसा मस्त झालाय ना प्रसाद। नमस्कार, आज मी तुम्हाला प्रसादाचा शिरा करून दाखवणार आहे। अगदी पटकन, म्हणजे पटकन आहे, लक्ष देऊन करायचंय आज। असं व्यवस्थित मी आज तुम्हाला प्रमाणात सगळं व्यवस्थित सांगणार आहे। टोपाचं पण माप आणि किलोचं पण माप असं मी तुम्हाला दाखवणार आज। हे बघा, आता तुम्हाला साहित्य सांगते। अर्धा किलो रवा, म्हणजे रवा आपण असा शिऱ्याचा घ्यायचा आहे आपण, हा लाडू रवा घ्यायचा नाही, शिऱ्याचा रवा घ्यायचा। अर्धा किलो रवा, अर्धा किलो साखर, अर्धा किलो तूप आणि 1 लिटर दूध। हे बघा तापवून घेतलंय, 1 लिटर दूध आणि 1 केळं, काजू, हे बदाम, हा मनुका आहे आणि ही वेलची पूड घेतली आहे 2 चमचे बघा, आणि ही तुळशी, हे बघा तुळस। म्हणजे हे बाकी सर्व प्रमाणात आहे, फक्त हे काजू बदाम तुम्हाला जास्त हवे असतील तर जास्त घेतले तरी पण चालतील, पण अर्धा किलोला एवढंच परफेक्ट प्रमाण घ्या बघा। आता मी तुम्हाला किलोचं माप सांगितलंय ना, आता टोपाचं माप सांगते तुम्हाला। 1 टोप रवा असेल ना तर 1 टोप साखर आणि 1 टोप आपल्याला तूप घ्यायचंय आणि फक्त 2 टोप हे दूध घ्यायचंय, हे एवढं। आणि हे तुमच्या टाकण्यावर आहे अवलंबून, सुका मेवा सर्व। आणि केळं आपल्याला हे अर्धा किलोला मी एक घेतलंय, मोठं असेल ना, म्हणजे छोटी असेल ना, छोटी तर 2 घ्या तुम्ही, म्हणजे गावठी केळी कशी छोटी असतात ना, ती 2 घ्या। मग मी एक मोठं होतं म्हणून एकच केळं घेतलंय। आता आपल्याला काय करायचं आहे, रवा आधी पहिला भाजून घ्यायचा आहे, आणि रवा आपल्याला का भाजून घ्यायचा, नंतर तुपात नाही भाजायचा, म्हणजे का सोनेरी रंग तुपाचा पण असतो आणि रवा मग समजत नाही आपल्याला भाजलाय की नाही तो, असं त्याच्यामुळे म्हणजे पटकन असं होणार, सोप्यात सोपं असं रवा आपण आधी भाजून घेऊया। 2 चमचे तूप टाकायचं आणि रवा आपल्याला जरा भाजून घ्यायचा चांगला। हे बघा 2 चमचे आपल्याला हे तूप टाकायचं आणि चांगलं असं भाजून घ्यायचं, खरपूस असं चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत, म्हणजे अगदी पण करपवायचं नाही। गॅस कमी करून आपल्याला भाजायचं आहे चांगला, खाली लागता कामा नाही, आणि बघा असं ढवळत राहायचं, चांगलं ढवळतच राहायचं असं। हा बघा असं 2 चमचे तूप घेऊन कसा भाजलाय खरबूज बघा, असा भाजायचा, म्हणजे का आपण दुधात करणार आहे ना, मग दुधामुळे आणखीन मग पांढरा दिसतो ना, म्हणून चांगला असं भाजून घ्यायचा आहे बघा। आणि फुलतो पण चांगला। आपलं झालंय भाजून, ठेवते कढई। ही बघा मोठी घेतली आहे म्हणजे व्यवस्थित होईल ना म्हणून, ही बघा कढई ठेवली, तापली आहे आता। हा आता आपल्याला हे तूप टाकायचं आहे, हे आपलं तूप तापलं आहे बघा। आता आपल्याला हे मनुका टाकायचे, हा आणि मनुकाचं सांगते तुम्हाला आधी टाकायच्या आधी, पण टाकल्यावर म्हणजे म्हणतात फुगतात ना, तर नाही फुगत, जसे फुगलेत ना तर शेवटी ते प्रसादात आपले हाय तसेच ना असेच दिसतात, पण मऊ चांगले होतात। मग म्हणजे जरी आता फुगलेत ना तेला तरी नंतर व्यवस्थित होतात, प्रसाद नंतर झाल्यावर व्यवस्थित असे हाय तसे होतात, मग नरम होतात। आता टाकते बघा मनुका, बघा मनुका आपली झाली, हे झाली तर आता लगेच आपल्याला हे केळं टाकायचं, केळं आपल्याला जरा फिरवून घ्यायचं आहे। जरी आपण हे असं फिरवलं ना हे रवा आपल्याला टाकल्यावर नंतर ते केळं विरघळतं आपण। आता आपल्याला हे काजू टाकायचे, हे बदाम टाकायचं, हे बघा ते पण चांगले फिरवून घ्यायचे। हे बघा केळं असं फुगतं, मग नंतर ना केळं फुगलं ना असं, हे बघा नंतर रवा टाकला ना की बरोबर विरघळतं ते। आता आपल्याला हा रवा टाकायचा, बघा कसा भाजलाय बघा, हां असं भाजून व्यवस्थित घ्यायचं आणि असा हा तुपात फिरवायचा, गॅस कमी करायचा। यार 2 मिनिटं आपल्याला असं फिरवायचं, हा फिरवीत राहायचं आहे बघा 2 मिनिटं झालंय बघा, ही 2 मिनिटं झाली काय, आणि हे आपल्याला हे गरम करून दूध ओतायचं, हे बघा गरम ओतायचं, हा बरोबर 1 लिटर दूध,
आता अपने जरा गैस फास्ट कराए। तुम्हें गैस वरती कर फास्ट कराए। आम्मी चूल जरा वाढ़ी आई अस फिर बस गोले वाला नको। दूध अपने गरम करून ओता लगे कड़ यो तोप पण आपल्याला मोठा घ्यायचा असा म्हणून मी मोठी कढई घेतली आज। हे बघा सुकलं आहे ना आता त्याला हे ही बघा साखर टाकायची। साखर टाकायची आता साखर टाकायची म्हणजे तो मुरेल चांगला मुरतो चांगला मी म्हणजे आधी आपल्याला साखर विरघळून घ्यायची दुधात काय गरज नाही अशी नंतर टाकायची छान मुरेल बघा मी फुलतो पण चांगला। आणि गॅस कमी करायचा चूल ही कमी कर। हाँ चूल कमी कराएगी बगा। आता अपने ही वेलची पाउडर टाका आता अपने ये झाकण ठेवायचं बगा। चांगल 10 मिनट मुरवन घ्यायचं अपने अपन 5 मिनट आधी बगा आधी अपने ढवलून बगा 5 मिनट नंतर दाखवतो तुम्हाला। 10 मिनट ठेवायचा पण आधी 5 मिनट आधी अपने फिरवून घ्यायचं एकदा गैस कमी करू। गैस कमी करायचा 5 मिनिट आपली झालीत आहेत। आणि झाकण ना पोकळ नाही ठेवायचं फिट्ट ठेवायचं झाकण फिट्ट ठेवायचं आप जायला नको असं। हे बघा हे बघा मस्त ना। आता परत 5 मिनिट ठेवते आणि तुम्हाला ना हे म्हणजे ऑर्डर वगैरे घ्यायला पण हरकत नाही आहे असं हे बघून तुम्ही परफेक्ट माप तुम्हाला मी सांगितलंय टोपाचं पण किलोचं पण। आणि तुम्ही कुठे पण असं काय असेल तर ऑर्डर पण घेऊ शकता। घरी काय कार्य वगैरे असेल तर आपण काही जण बाहेर ऑर्डर देतात पण आपण हे घरी करू शकतो एकदम परफेक्ट आणि मस्तच होणारच सगळ्यांना आवडेल बघा। व्यवस्थित असं करा जसं माझा शिरा पण तुम्ही म्हणजे पहिला मी शिरा तुम्हाला 2 वेळा दाखवलाय उपमा दाखवलाय पहिला आईन एक साधा शिरा करून दाखवला साधा पण नाही तो पण मस्तच होतो पाण्यातला शिरा। हा पाण्यातला शिरा करून दाखवलाय पण त्याच्यात जर तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे हे टाकलात ना काजू बदाम वगैरे की झाला प्रसाद असं। आज हा खास प्रसादाचा शिराच कर केलाय मी। आता अजून एक जरा 5 मिनिट होऊ दे मग तयार। गॅस कमी करूनच ठेवायचा। 5 मिनिट आपली झाली तयार तिकडे बघा कसं मस्त झालाय काय बघ किती झाला बघ 1/2 किलोचा हो मस्त। मनुका तुम्हाला बघायची आहे बघा हाय तशीच झालीत मनुका पहिल्यासारखी पण नरम होतात मग नंतर चांगली खायला पण चांगली लागतात बघा कसं म्हणजे अशी फुगलेली राहत नाहीत मस्त नरम होतात कलर बघा। म्हणून रवा चांगला आपण भाजून घ्यायचा बघा कसं मस्त सुटसुटीत। आता हा आपला प्रसाद तयार आहे हे बघा मस्त। आता उतरते मी झाकण ठेवते मी हे बघा हा देवासाठी नैवेद्य हा देवासाठी नैवेद्य आणि हा तुम्हाला प्रसाद। आता हा प्रसाद आपण बनवलेला आहे ना आता मी हे आमच्या गजने फॅमिली सगळ्यांना आता हा देते मी प्रत्येकांना हे बघा असं पानात बांधणार आहे। आणि पान पण तुम्हाला सांगते पानात बांधायचं म्हटलं ना की हे पान असं जरा वापवून घ्यायचं आहे ताट असलं ना पान की बांधायला होणार नाही पूर्ण असं जरा असं वापर नरम करू। हा हे बघा आणि असं बांधायचं आणि हा केळीच्या पानाचा स्वाद पण चांगला येतो मस्त। हे बघा झाली पुडी झालाय आपला बांधून पण हे बघा प्रसाद। आज मी तुम्हाला हा प्रसादाचा शिरा करून दाखवलाय म्हणजे प्रसादच करून दाखवलाय तुम्हाला। आणि असाच्या असा तुम्ही या प्रमाणात असाच्या असा तुम्ही करून बघा नक्की आणि नक्की तुम्हाला जमणार चांगला लक्षपूर्वक करायचा पण। हां आणि ह्या आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा।